गुड मॉर्निंग स्टूडेंट. लास्ट टाइम वी हैव स्टडीड मोल कन्सेप्ट एंड मोलर मास. बघा आपण मोल म्हणजे काय आणि मोलर मास म्हणजे काय ह्या दोघंही त्यांच्या डेफिनेशन बघितल्या आणि त्यांच्यावर जे न्यूमेरिकल्स आहेत ते पण आपण सॉल्व केलेच आहेत. आता मोल्स अँड गॅसेस हा लास्ट टॉपिक आहे ह्या चॅप्टरमधला आपला. मोल्स अँड गॅसेस म्हणजे काय बघा. आता मोल्स म्हणजे आपण डेफिनेशन मागे मागच्या वेळेस बघितलीच आपण मोलचे डेफिनेशन. आता इथे आपल्याला मोल अँड गॅसेसमध्ये काय सांगितलं आहे बघा. वन मोल ऑफ एनी गॅस ऑक्युपाइज अ व्हॉल्यूम ऑफ 22.4 डेसीमीटर क्यूब ॲट अ स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर म्हणजे ॲट STP. STP म्हणजे स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर. म्हणजे एनीथिंग कॅन ऑक्युपाय, एनी स्पेसिस कॅन ऑक्युपाइज व्हॉल्यूम. किती व्हॉल्यूम ऑक्युपाइज करतात तर 22.4 डेसीमीटर क्यूब. आणि केव्हा कोणत्या कंडिशनला? STP कंडिशनला, म्हणजे जेव्हा स्टँडर्ड टेम्परेचर आणि प्रेशर असेल तेव्हा ती व्हॅल्यू त्याची काय असणार आहे? फिक्स असणार आहे. कोणती? 22.4 डेसीमीटर क्यूब. म्हणजे द व्हॉल्यूम ऑफ 22.4 DM³ ॲट STP इज नोन ॲज मोलर व्हॉल्यूम ऑफ अ गॅस. आलं लक्षात? आता बघा, नंबर ऑफ मोल्स ऑफ अ गॅस इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ द गॅस ॲट STP डिव्हायडेड बाय मोलर व्हॉल्यूम ऑफ गॅस. आत्ताच बघितलं आपण मोलर व्हॉल्यूम ऑफ गॅसची व्हॅल्यू, मग आपण ती तिथे काय करायची? टाकायची. आता मोलर व्हॉल्यूमची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, मोलर व्हॉल्यूम ऑफ गॅस. मग आपण कसं लिहिणार? नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ गॅस ॲट STP डिव्हायडेड बाय 22.4 DM³. 22.4 डेसीमीटर क्यूब. नंबर ऑफ मॉलिक्युल्स इक्वल टू नंबर ऑफ मोल्स इंटू 6.022 × 10²³. आता ही व्हॅल्यू आपण मागच्याच वेळेस बघितलं बघा. मोल कन्सेप्टमध्येच ही व्हॅल्यू आपण बघितली, ज्याला काय म्हणतात या व्हॅल्यूला? अव्होगाड्रोज नंबर, राईट? दिस इज कॉल्ड ॲज अव्होगाड्रोज नंबर. आणि त्याची व्हॅल्यू काय आहे? ती फिक्स व्हॅल्यू आहे. कोणत्याही ॲटम असू द्या, मॉलिक्युल्स असू द्या किंवा आयन्स असू द्या, 6.022 × 10²³ पार्टिकल्स आर प्रेझेंट वन मोल, राईट? आता बघा, हे झालं आपलं मोल्स अँड गॅसेस ह्या चॅप्टरमधला हा लास्ट टॉपिक. आता आपल्या इथलं संपलेलं आहे, पण आता ह्या चॅप्टरमधले जे न्यूमेरिकल्स आहेत ते आपल्याला सॉल्व करायचे आहेत. बघा, मी मागच्या वेळेस तुम्हाला लेक्चर घेतलं तेव्हा सांगितलंच होतं की नेक्स्ट टाईम पुढच्या लेक्चरच्या वेळेस सगळ्यांनी लॉग टेबलचं बुक समोर घेऊन बसायचं आहे, कारण की हे न्यूमेरिकल्स सॉल्व करण्यासाठी आपल्याला लॉग टेबल अगोदर शिकायला हवा. कारण की आपल्याला लॉग बघता आले तर आपण न्यूमेरिकलचं कॅल्क्युलेशन करू शकतो, आणि आपल्याला कॅल्क्युलेटरवर कॅल्क्युलेशन करायचे नाही आहेत, कारण की आपल्याला कॅल्क्युलेटर अलाउड नसतं. म्हणून आपल्याला लॉग टेबलचं यूज करूनच कॅल्क्युलेशन करायचे आहेत. म्हणून त्यासाठी आपल्याला लॉग येणं खूप गरजेचं आहे. म्हणून मी तुम्हाला अगोदर लॉग कसा बघायचा ते शिकवणार आहे, आणि मग आपण जे एक्सरसाइजमधले न्यूमेरिकल्स आहेत ते आपण सॉल्व करणार आहोत. आलं लक्षात? आता बघा, लॉग कसा बघायचा त्यासाठी तुमच्याजवळ तुमच्या समोर लॉग टेबलचं बुक असणं अत्यंत गरजेचं आहे. आता समजा मी जरी इथं दाखवलेलं आहे, पण तुम्ही स्वतः तुमच्या बुकमध्ये जर बघाल तर ते तुम्हाला जास्त क्लिअर होईल. आता लॉग टेबलमध्ये बघा, तुम्ही जर बुक ओपन केलं असेल तर लॉगॅरिथम बघा, असं पेज आहे लॉगॅरिथमचं. लॉगॅरिथम अँड अँटीलॉग, लॉग अँड अँटीलॉग हे दोनच महत्वाचे आहेत. तिथं भरपूर दिलेलं आहे लॉग टेबलच्या बुकमध्ये, पण आपल्याला काय महत्वाचे? दोनच पेजेस महत्वाचे आहेत. कोणते? लॉगॅरिथम, लॉग आणि अँटीलॉग. आता आपल्याला सुरुवातीला आपण लॉगपासून सुरुवात करणार आहोत. बघा, तुम्ही टेबल बुकमध्ये सगळ्यांनी बघा, तिथं तुम्हाला दोन कॉलम केलेले दिसत आहेत, बरोबर आहे? 0 to 10, 9 म्हटले बघा पहिल्या याच्यात. नंतर मीन डिफरन्स म्हणून आहे बघा, मीन डिफरन्समध्ये पण म्हटलेलं आहे बघा तिथं. तिथं 1 पासून 9 पर्यंत आहे. आलं लक्षात? आता हे मीन डिफरन्स आहे, आणि हा जो आहे 0 to 9 हे मॅन्टिस आहे. आता बघा, इकडं 10, 11, 12, 13, 14 हे जे आहे 10 to 100 पर्यंत आहे. तिथं सेकंड पेज पण आहे बघा पुस्तकात तुम्ही. इथं 50 पर्यंत दाखवलेलं आहे आपल्याला. आलं लक्षात? पुढे 51, 52 असे 100 पर्यंत लॉग आहेत ते. आता हे जे आहे 10, 11, 12 आपल्याला ज्या संख्येचं लॉग बघायचं आहे त्या संख्या आहेत इकडं.
आणि तो कशात बघायचा आहे, आता टेनचा आपल्याला झिरोत बघायचा आहे की वन मध्ये बघायचा, टू मध्ये बघायचा की थ्री मध्ये बघायचा, त्याच्यासाठी हे आपल्याला झिरो टू नाईन दिलेलं आहे. आणि हा जो पुढचा कॉलम आहे मेन डिफरन्सचा, मेन डिफरन्सचा कॉलम काय करायचा असतो, जो लॉग आपण मॅन्टिसा प्लस मेन डिफरन्स, म्हणजे जो मॅन्टिसाची व्हॅल्यू आहे त्याच्यामध्ये मेन डिफरन्स काय करायचा असतो, ॲड करायचा असतो. आलं लक्षात? आता समजा आपण टेन घेऊ. टेन, टेनचा लॉग बघायचा आहे आपल्याला. टेन किती अंकी संख्या आहे? ती दोन अंकी संख्या आहे, बरोबर आहे. अगोदर लॉग बघताना एक रूल लक्षात ठेवायचा सगळ्यांनी, की लॉग बघताना अगोदर त्याला कॅरेक्टरिस्टिक द्यायचा असतो. आता हे कॅरेक्टरिस्टिक कशावर देणार आपण? जेवढ्या अंकी संख्या असते त्याच्यातनं वन मायनस करायचा. आता दहा किती अंकी संख्या आहे? दोन अंकी संख्या आहे, म्हणजे टू मायनस वन इक्वल टू वन, म्हणजे किती कॅरेक्टरिस्टिक येणार त्याला? वन पॉईंट. आणि मग त्याच्या पुढे त्याचा लॉग बघायचा. आता टेनचा आपल्याला, टेनच्या पुढे काही संख्या आहे का? नाही. म्हणून टेनचा कशामध्ये लॉग बघायचा? मग झिरोमध्ये. टेनच्या पुढे जर काही संख्या राहिली असती तर त्या संख्येत आपण त्याचा लॉग बघितला असता, पण टेनच्या पुढे काही संख्या नाही, म्हणून टेनचा आपण कशामध्ये लॉग बघायचा? मग झिरोमध्ये बघायचा. तो लॉग काय आहे? तर टेनचा झिरोमध्ये झिरो 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 झिरो, म्हणजेच आपला आन्सर काय येणार आहे? मग वन पॉईंट झिरो 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 झिरो. आता समजा तिथं जर 10.2 राहिलं असतं, समजा हां 10.2 म्हणजे टेनचाच लॉग बघायचा आहे, पण झिरोत बघायचा आहे का? आता आपल्याला नाही, कारण की टेनच्या पुढे टू व्हॅल्यू दिलेली आहे, म्हणून टेनचा लॉग आपण कशामध्ये बघायचा? मग टूमध्ये बघायचा. आणि कॅरेक्टरिस्टिक तेच येणार आहे मात्र, नाही तर तुम्ही म्हणाल मॅडम आता तीन अंकी संख्या झाली का? नाही, कारण की पॉईंटच्या इकडं कॅरेक्टरिस्टिक देताना हाही लक्षात ठेवायचं की पॉईंटच्या बिफोर, पॉईंटच्या आधी जेवढी अंकी संख्या असते त्याच्यातनं मायनस वन करायचं आहे. पॉईंटच्या आधी किती अंकी संख्या आहे? दोनच अंकी संख्या आहे ना, दहा. पॉईंट नंतर टू दिलेला आहे त्यांनी, म्हणून आपण टेनचा टू मध्ये बघायचा, म्हणजे वन पॉईंट काय आहे तर आन्सर त्याचा 0.0086 आलेला आहे. बघा टू मध्ये त्याचं टेनचं हे आन्सर येतं. आले लक्षात? आता पुढे आहे अँटीलॉग. हे झालं लॉगचं रूल, प्रत्येकाने लक्षात ठेवायचा. जेवढी अंकी संख्या दिलेली असते पॉईंटच्या अगोदर, बरोबर आहे, पॉईंटच्या अगोदर जेवढी अंकी संख्या दिलेली असते त्याच्यातनं मायनस वन करायचा. टू असेल तर टू मायनस वन, थ्री अंकी संख्या, तीन डिजिटची असेल तर थ्री मायनस वन, आणि ते त्याचं काय असणार आहे? कॅरेक्टरिस्टिक असणार आहे. आता इथं बघा अँटीलॉगचं पण सेम दोन कॉलम दिलेले आहेत, मॅन्टिसा प्लस मिन डिफरन्स. देन आता अँटीलॉगची सुरुवात कशी आहे बघा, फक्त लॉगची आपण 10, 11, 12, 13, 14 असं होतं, तर अँटीलॉगला बघा कसं केलं आहे, 0, 0, 1, 0, 2, 0, 3, 0, 4, 0, 5, 0, 6 अशा पद्धतीने करण्यात आलेले आहे. आता याच्यासाठी आपल्याला एक्झाम्पल बघूया आपण, म्हणजे तुम्हाला लॉग अँटीलॉग क्लिअर होऊन जाईल. त्याच्यासाठी बघा, आता फाइंड आउट द लॉग ऑफ फॉलोइंग फिगर. तुम्हाला काही फिगर दिलेले असणार आहे, त्याचा लॉग आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आता पहिलं जे आहे मी घेतले 44.5. आता इथं बघा, आता याचं कॅरेक्टरिस्टिक कसं देणार तुम्ही? पॉईंटच्या अगोदर किती अंकी संख्या आहे? दोन अंकी संख्या आहे, बरोबर. किती? 44. किती आहे? टू मायनस वन इक्वल टू वन, वन पॉईंट. मग कशाचा लॉग बघणार आता? 44चा 5 मध्ये बघा बरं सगळ्यांनी लॉग काय येतं त्याचं आन्सर, वन पॉईंट आलं का? वन काय आन्सर येतं त्याचं? 1.6484. चेक करून घ्या सगळ्यांनी. तसंच आता बघा सेकंड एक्झाम्पल, पुन्हा 55.46 म्हटलेला आहे. आता बघा 55 पॉईंटच्या अगोदर पुन्हा दोनच अंकी संख्या आहे, 55, म्हणजे इथं पुन्हा कॅरेक्टरिस्टिक काय येणार आहे? मग 2 - 1 इक्वल टू 1. आता याचा लॉग कसा बघणार मग? 55.46 आहे. आता 4 आणि 6 दोघंही दोन डिजिट आलेले आहे पॉईंट नंतर पुन्हा, म्हणजे 55चा लॉग आपण 4 म्हणजे मॅन्टिसामध्ये बघायचा, आणि 6 कशामध्ये बघायचा? मेन डिफरन्समध्ये बघायचा. आणि तो मेन डिफरन्स त्या मॅन्टिसामध्ये काय करायचा? ॲड करायचा. आणि मग ते तुमचं फायनल आन्सर येईल का? येईल 1.7440. प्रत्येकाने चेक करायचा, बघायचा तो लॉग कसा लक्षात. आता तिसरं बघा 0.3411. आता 0 आलेलं आहे बघा. आता तुम्ही म्हणाल की आता याला कसं कॅरेक्टरिस्टिक द्यायचं? 0 आहे, 0 1 मायनस केलं तर काय आन्सर येणार आहे? 0 - 1 इक्वल टू मायनस 1. 12 येईल ना, बरोबर आहे की नाही? म्हणजे 1 असेल तर 12, 2 असतील तर 12, 3 असतील तर 12, 3. 12 म्हणजे काय? मायनस, मायनस जे साईन आहे आपण म्हणतो मायनस, म्हणजेच 12, 1, 12, 2, 12, 3 जेवढी अंकी संख्या आहे 0 आहे तेवढे 12 द्यायचे आपण तिथं. आणि मग त्याचा काय बघायचा? लॉग बघायचा. आता फाइंड आउट द अँटीलॉग म्हटलं आहे बघा. अँटीलॉग मध्ये काय करायचं आहे? आता आपल्याला
1.9294 बरोबर आहे. आपण अँटीलॉगचं बघितलेलंच आहे. अँटीलॉगचं कसं करायचं, 01, 02, 03 अशी सुरुवात होते की नाही तिथं, 04, 05, 06 तर तिथं लॉग अँटीलॉग बघताना आता इथं बघा 8500 8500 आलेला आहे पॉईंट. आता हा जो पॉईंट आहे तो कसा द्यायचा, आता जसं आपण लॉग बघताना कॅरेक्टरिस्टिकचा रूल लक्षात ठेवला तसंच अँटीलॉग बघताना आता आपल्याला डेसिमल पॉईंट कुठं फिक्स करायचा त्याचा रूल बघायचा आहे. डेसिमल पॉईंट देताना लक्षात ठेवायचं की डेसिमल पॉईंट देताना प्लस वन करायचा असतो. बघा कॅरेक्टरिस्टिक देताना मायनस वन आणि डेसिमल पॉईंट देताना प्लस वन, एक दोन रूल मात्र लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला. आता वन आता याचं आन्सर आलं आहे आपलं 8500. पॉईंट नंतर द्यायचा आहे तो पॉईंट काय डायरेक्ट येणार नाही. मग आता मी 85 नंतरच पॉईंट का बरं दिलेला आहे का, कारण की तिथं वन पॉईंट म्हटलेलं आहे. वन पॉईंट पॉईंटच्या अगोदर किती अंकी संख्या आहे, पॉईंटच्या अगोदर किती आहे, एक आहे ना. समजा तिथं टू राहिलं असतं समजा, तर आपण 2+1 तीन घरानंतर पॉईंट दिला असता. तिथं वन आहे ना, मग 1+1 किती घर झाले, 1+1=2 म्हणजे किती अंकी, किती पॉईंट नंतर, किती याच्यानंतर पॉईंट द्यायचा, दोन घरानंतर पॉईंट द्यायचा म्हणजे 2 डिजिट नंतर. म्हणून आपण 85 नंतरच पॉईंट दिला आहे. बघा 1+1 आता बार वन आहे, बार वनचं मग कसं लिहायचं, जे बार वन असेल तर 1 0 द्यायचा, बार टू असतील तर 2 0 द्यायचे, बार थ्री असतील तर 3 0 द्यायचे. आता खाली मी लिहिलेलं आहे बघा, मल्टिप्लिकेशन असेल तर ॲडिशन, डिव्हिजन असेल तर सबस्ट्रॅक्शन, 44 स्क्वेअर असेल तर 2 into log of 44 म्हणजे 2 ने त्याला मल्टिप्लाय करायचं, आणि स्क्वेअर रूट असेल तर आपल्याला अंडर स्क्वेअर रूट असेल तर 1/2 करायचं आहे तिथं. लक्षात बघा, म्हणजे आपल्याला स्क्वेअरचे वगैरे एवढे प्रॉब्लेम सॉल्व करावे लागत नाही जास्त, आपल्याला फक्त मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनचा जास्त प्रॉब्लेम येतात. मल्टिप्लिकेशन जर असेल म्हणजे गुणाकार जर असेल तर तिथं आपण त्याची काय करतो, ॲडिशन करतो. आणि जर डिव्हिजन असेल, मी एक्झाम्पल पण सॉल्व करून दाखवते तुम्हाला, म्हणजे तुम्हाला अजून क्लिअर होऊन जाईल लॉग बघायला. आणि जर डिव्हिजन असेल तर आपण काय करायचं, तिथं सबस्ट्रॅक्शन करायचं, हे प्रत्येकाने लक्षात ठेवायचं आहे. बघा मी पुढे 2 एक्झाम्पल सॉल्व करून दाखवलेलेच आहेत. पहिलं एक्झाम्पल आहे 50 × 25. आता इथं इंटू आहे म्हणजे काय, मल्टिप्लिकेशन आहे की नाही. आत्ताच आपण काय सांगितलं, जेव्हा मल्टिप्लिकेशन असेल तेव्हा त्याची काय करायची, लॉगची ॲडिशन करायची आहे, बरोबर आहे. मग आता आपल्याला 50 × 25 दोघांचे लॉग बघायचे आहे. तिथं मी दाखवलेले आहे बघा, लॉग ऑफ 50 प्लस काय केलं, कारण की मल्टिप्लिकेशन आहे म्हणून 50 log of 50 + log of 25 बरोबर आहे की नाही. हां, आता 50 लॉग बघायचा, लॉग बघायच्या अगोदर आपल्याला काय करायचं असतं, कॅरेक्टरिस्टिक द्यायचा असतो, बरोबर आहे. 50 किती अंकी संख्या आहे, ती 2 अंकी संख्या आहे, म्हणजेच 2 - 1 म्हणजेच काय येईल त्याचं कॅरेक्टरिस्टिक, 1. आता 50 आहे, 50 कशात, 50 पुढे काही संख्या आहे का, नाही. बघा मी दाखवलेलंच आहे इथं पुन्हा तुम्हाला सांग क्लिअर होण्यासाठी. 50 कशामध्ये बघितलं आहे मी, लॉग 0 बघितलेला आहे. बघा काय येतो तो, 6990 दिसतोय प्रत्येकाला बुकमध्ये, 6990 प्लस. आता 25 पुढे पण संख्या आहे का, काही नाही. म्हणजे 25 कशामध्ये बघणार आपण, लॉग 0, बरोबर आहे की नाही. मग 0 काय बघा, 3979. आता इकडे मी बघा, त्याची कधी पण बेरीज करताना, ॲडिशन करताना काय करायचं, स्टँडिंग ॲडिशन करायची, बरोबर आहे. मी करून दाखवलेलीच आहे बघा, 1.6990 प्लस 1.3979 काय आलं त्याचं आन्सर, 96903 3.0969. आता 0969 काय बघायचं आहे आपल्याला, अँटी लॉग बघायचं आहे, त्याची ॲडिशन करायची आणि मग त्याचा अँटी लॉग बघायचा असतो आपल्याला. 09 कशामध्ये बघायचा, मग 6 बघायचा, आणि 9 म्हणजे काय, मीन डिफरन्स बघायचा, आणि तो मीन डिफरन्स त्याच्यामध्ये काय करायचा, ॲड करायचा. त्याचा आन्सर काय येतं, मग अँटी लॉग बघून त्याचा आन्सर काय काढलं तुम्ही, 1250 काढलेला आहे. तर आता आपल्याला डेसिमल पॉईंट द्यायचा आहे आन्सरला. आपण डायरेक्ट डेसिमल पॉईंट कुठं देतो, आन्सरलाच देतो. आता आन्सरला डेसिमल पॉईंट द्यायचा आहे तर कसं, मी आत्ताच रूल सांगितला तुम्हाला, अँटी लॉग बघताना डेसिमल पॉईंट जेव्हा द्यायचा असेल तेव्हा त्याच्यात प्लस 1 ॲड करायचं, एक 1 ॲड करायचा असतो. आपलं काय, मग 3.0969 आहे, 3 आहे ना, मग 3 एक ॲड केला, 3+1 किती झाले, 4, म्हणजे आपल्याला किती घरानंतर पॉईंट द्यायचा आहे, मग
चार घरानंतर पॉइंट द्यायचा. आपला आन्सर काय आलाय 1 2 5 0. आपले किती अंकी संख्या आहे? मग चार अंकी संख्या. त्याच्यानंतर आपल्याला काय द्यायचंय? पॉईंट द्यायचा आहे. समजा असं तुम्ही असंही लिहिलं तरी चालेल, 1 2 5 0.0. 0 लिहिला तरी चालेल, नाही लिहिला तरी चालेल. आणि लक्षात, सेकंड एक्झाम्पल आता मी डिव्हिजनचं सॉल्व्ह करून दाखवलंय. बघा, हे झालं मल्टिप्लिकेशनचं एक एक्झाम्पल, मी डिव्हिजनचं सॉल्व्ह करून दाखवलंय. जेव्हा डिव्हिजन असतं तेव्हा आपण काय करत असतो? सबस्ट्रॅक्शन करत असतो, राईट? आता झालं बघा, त्याच्यामध्ये पण सेम तसंच आहे, सेम एक्झाम्पल सॉल्व्ह करून दाखवलेलंच आहे. आलं लक्षात, त्याचा आन्सर येतं 25. असंही तुम्ही डिव्हिजन केलं, 50 ने 2 ने भागितलं, त्याचा आन्सर तुमचं 25च येतो. म्हणजे आपला आन्सर काय झालेलं आहे? टॅली झालेला आहे. अशा पद्धतीने आपण लॉग अँटी लॉग शिकलेलं आहोत. आता आपल्याला पुढे काय बघायचं आहे? न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे. पुढच्या लेक्चरला आपल्याला, म्हणजे हे चॅप्टर आपलं कम्प्लीट होऊन जाईल. आलं लक्षात? थँक्यू.